अकोट मतदारसंघाचे भाजप युतीचे उमेदवार यांचा प्रचार सध्या जोर धरू लागला आहे. भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे पदाधिकारी यांच्या समर्थनार्थ गावोगावी प्रचार करीत आहेत. त्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अकोट तेल्हारा मतदारसंघात भाजपा युतीचे उमेदवार प्रकाश भारसाखळे यांना मुस्लिम समाजाचे समर्थन मिळत आहे. भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शेरुद्दीन पंचगव्हाणकर यांनी गावोगावी जाऊन त्यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. अल्पसंख्याक मोर्चाचे पदाधिकारी हिवरखेड, अडगाव बुजरुक, बेलखेड, तळेगाव, पंचगव्हाण, नरसिंगपूर, पणज, मोगला, मुंडगाव, पोपटखेड, धारूळ, उमरा गावात घरोघरी जाऊन भाजपाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी फिरत असून मुस्लिम समाज बांधवांकडून याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. या जनसंपर्क अभियानात सय्यद इम्रान अली, माणिक गवारगुरु, बद्रुद्दीन अहमद खान, मुश्ताक पटेल, आरपीआय तेल्हारा महासचिव शांताराम गवारगुरु, अल्पसंख्याक मोर्चाचे तालुका अध्यक्ष कालूभाई अताउल्ला खान, अकिल बेग यांची टीम फिरत आहे. या संदर्भात शेरुद्दीन पंचगव्हाणकर यांनी माहिती दिली. मेरा नाम शेरुद्दीन आहे. भाजप अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अकोला जिल्हा ग्रामीण. भारतीय जनता पार्टी हर समाज का विकास कर रही है. भारतीय जनता पार्टी में ज़्यादा से ज़्यादा मुसलमान जुड़ रहे हैं. ये भारतीय जनता पार्टी हर तबके का, हर समाज का, हर लाइन से विकास कर रही है. आज देखो हर गली में काम है, क्योंकि भारतीय जनता पार्टी एक ऐसी पार्टी है जो हर समाज का विकास कर सकती है. आज अकोट में देखो, आज अकोट में 35 लाख का सभागृह दिए सिर्फ मुस्लिम को, अल्पसंख्यक मुस्लिम को सिर्फ 35 लाख का सभागृह है. और एक रास्ता दिए वहाँ पर 125 करोड़ का, 125 करोड़ का रास्ता दिए, वो भी अल्पसंख्यक बस्ती में. इसीलिए भारतीय जनता पार्टी जो है अल्पसंख्यक का विकास कर रही है. हर समाज के विकास के लिए हम सभी हर गांव में, छोटे बड़े गांव में जा रहे हैं, संपर्क साध रहे हैं, घर 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 जाके लोगों को समझा रहे हैं कि भारतीय जनता पार्टी को जिताओ, कमल का दबाओ और भारतीय जनता पार्टी को जिताओ.